मी सारिका साळुंखे एसआयएमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शासनाने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी बँकेमध्ये तसे पैसे अद्याप जमा न केल्याने शिवसेनेच्या वतीने आज ठाण्यामध्ये ढोल ताशा आंदोलन करण्यात आलं. भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा जाहीर केली. या कर्जमाफीबाबत ठिकठिकाणी बॅनरबाजी देखील करीत एकमेकांचं अभिनंदन करण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्याप कोणताच मोबदला मिळत नसल्याने शिवसेना याबाबत आक्रमक झाली आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला, मात्र प्रत्यक्षात ही घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेशी अनेक शेतकऱ्यांची नळ जोडली गेलेली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये शासनाने रक्कम जमा न केल्याने बँक प्रशासनाने कोठून कर्जमाफी करायची असा प्रश्न त्यांच्यापुढे सध्या निर्माण झालाय. या सर्वात शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी ढोल बजाव आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाहेर हे आज आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते नरेश मस्के, नगरसेवक नरेश मनेरा यांचं विविध शिवसैनिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर बँक अध्यक्षांची भेट देखील घेण्यात आली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनामागची आपली मुख्य भूमिका कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केली आहे. सारिका साळुंखे, एसआयएम न्यूज, ठाणे. रामसेनेच्या वतीने श्रावणातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून रूपादेवी मंदिर ते कोपिनेश्वर मंदिरापर्यंत पदयात्रा काढीत आज अभिषेक करण्यात आला. हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याचे पवित्र असे स्थान असून या महिन्यात अनेक पूजाविधी केले जातात. उत्तर भारतीय बांधवांच्या परंपरेनुसार श्रावण महिन्याचा शुभारंभ झालाय. त्याच पार्श्वभूमीवरती आजचा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने आज ठाण्यातील गोपिनेश्वर मंदिरामध्ये अभिषेक घालण्यात आला. आजच्याच दिवशी भगवान शिवशंकराने समुद्र मंथन करीत संपूर्ण पृथ्वीचे रक्षण केले. त्या पार्श्वभूमीवरतीच रामसेनेच्या वतीने हा अभिषेक येथे घालण्यात आला. रामसेनेच्या वतीने इंदिरानगर परिसरातील रूपादेवीचे प्राचीन मंदिर आहे, तर या मंदिरापासून ते ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरापर्यंत कावड घेऊन आज पदयात्रा काढण्यात आली. तर या कावडीमधून आणलेले पाणी आणि दूध यांच्यामार्फत येथे शिवलिंगावर अभिषेक करण्यात आला. अनेक भाविक मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने या पदयात्रेसह पूजेमध्ये सहभागी झाले होते. मंदिरात शंकराचे पूजन केल्यानंतर शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करण्यात आला. तर या पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी भगवे वस्त्र परिधान करून या ठिकाणी शिवलिंगावरती ओम नम शिवाय म्हणत जयघोष करीत अभिषेक घातला. सारिका साळुंखे, एसआयएम न्यूज, ठाणे. एसआयएमच्या बातमीपत्रात वेळ झालेली पेक्षा विश्रांतीची. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. Zip your wallets, don't worry, man. He will travel swift and fast. 'Cause TJS begun, yeah, hey, yeah, magic transap app. Transap, zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of transap app and make your life all sorted.
का खेल सिंपल इजी फास्ट है ये ट्रांजैप जस्ट लाइक अ फिंगर स्नैप ट्रांजैप ऐप ट्रांजैप ऐप नाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे आरटीओ विभागाच्या वतीने रिक्षा चालकांची नव्याने नोंदणी करण्यास सुरुवात केली असून आरटीओच्या वतीने रिक्षा चालकांना एक नवे ओळखपत्र देण्यात येत आहे. ठाणे शहरात रिक्षा चालकांची मुजुरगिरी गेल्या काही दिवसांमध्ये वाढत असल्याने प्रवाशांच्या तक्रारी देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र यातून ऐरणीवर आलाय. शहरात बेकायदेशीररित्या रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांची संख्या वाढली असून त्यांनाही आळा घालणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवरती ठाणे शहरातील वाहतूक विभागाने एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय. ठाणे शहरामध्ये कार्यरत असलेल्या सर्व रिक्षा चालकांची कायदेशीररित्या तपासणी करून त्यांची नोंदणी आता आरटीओ विभागामध्ये ठेवली जाणार आहे. संपूर्ण कागदपत्रांची कसून तपासणी करीत रिक्षा चालकांना आरटीओतर्फे एक ओळखपत्र देण्यात आलं. यासंदर्भात आरटीओ विभागातर्फे नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या वाहतूक चौकीमध्ये देखील ही नोंदणी आज सकाळी सुरू होती आणि या ठिकाणी नोंदणी करून रिक्षा चालकांना आरटीओच्या वतीने एक वेगळे ओळखपत्र देऊन ते रिक्षाच्या मागे आता लावलं जाणार आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून नामदेवाडी परिसरातील स्वामी समर्थांच्या मठामध्ये महायज्ञ संपन्न झाला. ठाण्यातील नामदेववाडी परिसरामध्ये श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक भाविकांनी येथे दर्शनाकरिता काल सकाळपासूनच गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून दिवसभर येथे विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. दर्शनाकरिता भाविकांच्या लांबच लांब रांगा येथे लागल्या होत्या. तर दिवसभर भजन कीर्तन स्तोत्रपठन मंत्रपठन असे धार्मिक कार्यक्रम येथे सादर केले गेले. त्यानंतर महायज्ञ देखील येथे संपन्न झाला. अशा प्रकारे ठाण्यातील नामदेववाडी परिसरामध्ये श्री स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. तारीख साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.